नमस्कार, मी संपदा कारा न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपले स्वागत. आज खासदार प्रताप पाटील चिखलीकर व महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष श्रद्धा चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये अनेक महिलांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला असून यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांना भारतीय जनता पार्टीचे दस्ता टाकून प्रवेश दिला. यावेळी त्यांनी सर्व महिलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व काही महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी असंख्य महिला उपस्थित होत्या. भारतीय जनता पार्टी महानगराच्या वतीनं महिला मोर्चाच्या अध्यक्षा श्रद्धाताई चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये महिला मोर्चाची कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर करण्यात आली. मला अतिशय आनंद आहे की सगळ्या क्षेत्रातल्या आणि सगळ्या समाजातल्या महिला भगिनींना याच्यामध्ये प्राधान्य देण्यात आलेलं आहे. निश्चितपणानं मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मोदीजीने महिलांसाठी जो विचार केला तो विचार घेऊन आमच्या महिला भगिनी पूर्ण महानगरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काम करतील आणि मोदीजींचा संदेश घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम देखील त्यांच्या माध्यमातून केलं जाईल अशा पद्धतीचा आशावाद आहे. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो.